आघाडी सरकार मधल्या मतभेदात. महाविकास आघाडीतले मतभेद मिटणार का असा सवाल निर्माण झालाय. महाविकास आघाडीतली दरी रुंदावणार, ताजी परिस्थिती उद्भवलेली आहे. मविया समन्वय समितीची बैठक सुरू झाली आहे. समन्वय समितीला वरिष्ठ नेत्यांची हजेरी. सत्तेचे समान वाटप हा बैठकीचा मूळ अजेंडा आहे. सत्तेचे समान वाटप यावरून तिन्ही पक्षांमध्ये मतभेद दिसून येत आहेत. मवियातले मतभेद मिटणार का, मवियातली दरी रुंदावणार का असे प्रश्न निर्माण झाले आहे. महाविकास आघाडी समन्वय समितीची बैठक सुरू झाली आहे. समन्वय समितीला वरिष्ठ नेत्यांची हजेरी आहे. सत्तेचे समान वाटप हा बैठकीचा मूळ अजेंडा आहे. बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद स्पष्टपणे दिसतायत. समन्वय समितीची बैठकही बऱ्याच काळानंतर आयोजित केली गेली आहे. या बैठकीमध्ये महाविकास आघाडी सरकारमधले तिन्ही पक्षांचे महत्वाचे नेते मंत्री या बैठकीला उपस्थित आहेत. संजय पिणंकर आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत जोडले जात आहेत. संजय, समन्वय समितीची बैठक दीर्घ काळानंतर आयोजित केली गेली आहे. सत्तेचं समान वाटप हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे, अजेंडा आहे. नक्कीच, आपण पाहिलं तर बऱ्याच अवधीनंतर महाविकास आघाडीची समन्वय समितीची महत्वाची बैठक आता इथे सह्याद्री अतिथीगृहामध्ये सुरू होत आहे. काँग्रेस पक्षातर्फे आपण सांगायचं तर बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदे, त्याचबरोबर सुभाष देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जयंत पाटील आणि त्याचबरोबर अजित पवार या बैठकीला उपस्थित असणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्या जे काही राजकारण सुरू आहे महाविकास आघाडीमध्ये, त्याचबरोबर काँग्रेसमध्ये जी नाराजगी झालेली आहे त्या दृष्टीने ही बैठक अतिशय महत्त्वाची आहे. त्याचबरोबर येणाऱ्या 5 महानगरपालिका निवडणुका असतील, 95 नगरपालिका निवडणुका असतील, 2 जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, त्याचबरोबर महामंडळावरील ज्या नियुक्त्या आहेत या संदर्भामध्ये सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होईल. परंतु सध्या आपण 2 दिवसापासून जे राजकीय वातावरण तापलेलं आहे त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेचा निवडणुकीचा मुद्दा आहे आणि ह्या मुद्द्यावर सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होईल. कारण काँग्रेसने ज्या पद्धतीने एकला चलोचा जो नारा दिलेला आहे तो येणाऱ्या दिवसामध्ये थोडाफार महाविकास आघाडीसाठी घातक ठरू शकतो किंवा त्याचा फायदा किंबहुना भाजप घेऊ शकते आणि त्या दृष्टीने सुद्धा या बैठकीमध्ये जी चर्चा आहे ती अपेक्षित आहे असं समजतंय. धन्यवाद संजय. महाविकास आघाडी सरकारमधली महत्वाची समन्वय समितीची बैठक, बऱ्याच काळानंतर ही समन्वय समितीची बैठक आयोजित केली गेली. मतभेदाचे जे अनेक मुद्दे आहेत तेच या बैठकीचा अजेंडा ठरवणार आहे. सत्तेचं समान वाटप करण्यासाठी काँग्रेस कायम आग्रही राहिली आहे, जरी त्यांचं संख्याबळ हे सरकारमध्ये कमी आहे.